ಬಳಕ ಶೈಲಕ್ಕೆ ಮನುನ ಬೋಲಕ್ಕೆ ಕದಿ ಹೇನಿ ಬಳಕ ಕದಿ ಗೋಳಕ್ಕೆ ಶೈಲಕ್ಕೆ ಮಣನ ಬೋಲಕ್ಕೆ ಕದಿ ಹೇನಿ ಬಳಕ ಕದಿ ಗೋಳಕ್ಕೆ तुला जया हे माहिती का रूपक कथा म्हणजे काय माहिती का? रूपक कथा म्हणजे ते पंचतंत्र हिसाब नीती म्हणजे तसलंच ना. वा, येतंय तुम्हाला. बरोबर आहे. हो बरोबर. खरंच खरंच रूपक कथा म्हणजे एखादं रूपक घेऊन आशय मांडलेला असतो. या मावशी, शब्दांना कधी पंख फुटले, पत्र आले कधी बांधले रेशम गाठी, कधी मनाचे बिलवर टिचले. शब्द, शब्दांचं काय? शब्द कायम गर्भार असतात. काय काय जन्माला घालतात. पण शब्दांची ओळख सोपी, दिसताना ते साधे दिसतात. जया, दुसऱ्यांची पत्र वाचू नये. किती वेळा सांगितलं तुला? आओ, त्या दिवशी तुम्ही मला सांगितलं होतं ना रूपक कथा. काय, थांब ग जरा. हे पत्र बघा की कुण्या काकानं त्याच्या पुतण्याला लिहिलंय. प्रिय चिरंजीव आनंद, हॅलो. नको. तुझ्या तीनही कथा वाचल्या. लेखक होण्याची गती तुझ्यात दिसते. तुझ्या तीनही कथा खास रूपक कथा आहेत असं आपण धरून चालू. जगण्याची आसक्ती तू फार सहज सुंदर मांडली आहेस. कळावे तुझा काका. हॅलो. नको ग, तू चिंचा का खाते? काय खरं? खरं खरं का? ते रूपक कथेबद्दल. ते जाऊ दे, मरू दे. रूपक म्हणजे तुला कधी कळलं? मी ना वाचणं आपण ठरवले. शाबास. काय ऐको, तुमचे पत्र तुम्हा सुपूर्त, माझे घेणे देणे नाही. तुमचे पत्र तुम्हा सुपूर्त, माझे घेणे देणे नाही. हासू तुमचे, हासू तुमचे, हासू तुमचे, हासू तुमचे. मी पत्राचा केवळ भोई. भिकाजी, भिकाजी कोंडीबा काळे इकडे. हा, पत्र आलंय. या आजोबा, पत्र आलंय, घ्या. हो डाक बाबू, जरा वाचून दाखवा ना, मेहरबानी होईल. मेहरबानी काय त्याच्यात आजोबा, आपलं कामच आहे ते. हा, तीर्थरूप बाबास सनविवी पत्रास, कारण की धाकल्यास मुलगा झाला. धाकला माझा 3 नंबरचा. पेढे पाहत मग. इकडे आम्ही सर्वजण खुशाल आहोत. आई तुमची सतत आठवण काढते. नलू शालू मजेत आहेत. येत्या दिवाळीला माहेरी येतील दोघी. माहेरी येणार आहेत त्या दोघी.
नव बाळ आई सारखं गुबगुबी गुबगुबीत आणि गोरपाने ती जरा अशी मोठी आहे सुनबाई. बर, तुमची नातवंड तुमची आठवण काढतात. तुमच्या तिन्ही सुनांचा तुम्हाला दंडवत. आम्ही सगळे नव्या बाळाला देवाच्या पायावर घालायला जाणार आहोत. मधल्याने बैलगाड्यांचा इंतजाम केला आहे. तब्येतीची काळजी घ्या असं आई लिहिते. पेटी आणती बोलू. कळावे तुमचा मोठा तात्या. मोठ्या मुलाचं नाव तात्या आहे का? येऊ का? काळजी घ्या. बाबा, वाचता विचता येते का पत्तर? नाही वाचत नाही येत, पण मला ती दिसत. सगळे नव्या बाळाला देवाच्या पायावर घालायला जाणार आहे. मधल्यानं बैलगाड्यांचा इंतजाम केला आहे. तब्येतीची काळजी घ्या असे आई म्हणते. भेटी अंती बोलू. कळावे तुमचा मोठा तात्या. परत वाच. नाही नाही, तीनदा वाचले मी. मला शाळेला उशीर होतोय. अरे बघे तू मला हे पत्र लिहून दे. मी तुला 10 पैसे दिले. नाही नाही, शाळा सुटल्यानंतर. अरे ऐक माझे. हे पोर बघ, वाट बघतो. पत्र लिहिण्याचं काम आहे. भिकाजी पटापटा काय ते बोल लवकर, मला काम आहे. मी आता म्हातारा झालो. याच्यात काही नवीन सांगितलंस बाबा? असं नाही, पण मी थकलो. याच्यातही काही नवीन नाही आहे. माझ्या थकल्या मुलाला मुलगा झाला. हा, याच्यात बाकी काहीतरी नवीन आहे बरं का? हा, आता माझ्या मुला नातवंडात उरलेले दिवस काढावेत असं वाटतंय मला. वा, छान कल्पना आहे. आता नोकरी बाद झाली, हाडे थकली. वा, असं म्हणतोस? म्हणजे जायचंय तुला? अरे पण मी तुला कुठे अडवून ठेवलंय? तुला जायचं तर जा बापडा. जाताना लेकी सुनांसाठी चोळी भांगड्या नेहमी म्हणतो. वा, छान छान, घेऊन जा. थोडा माझा हिशोब पुरा करा. हिशोब नाही, थोरले मालक म्हणजे आपले वडील. हा, ते मला म्हणले होते की दर महिन्याला थोडे थोडे पैसे मी बाजूला काढून ठेवतो, मग कामी येतील. हा, उतारवयामध्ये. आता इतकी वर्ष साठलेले असतील ना, त्याचा हिशोब. बर, हा करतो. हा, जा तू. अरे जा, म्हणजे इतक्या वर्षांची तुझी सेवा आहे की नाही, हिशोब करायला थोडा वेळ लागेल. झालं की सांगतो. हा, जा. अख्खी हयात माझी या वखारीत गेली. 10-12 वर्षाचं होतो मी इथं आलो तेव्हा. या वखारीत राबून मला जे काही मिळत गेलं ते मी गावाकडे पाठवत राहिलो. मग माझ्या मुलांनी शेती घेतली, गाई गुरं घेतली, सगळ्यांचं भलं झालं. ता माझे डोळे तिथे लागले. आयुष्यभर या वखारीत मी एकट्यानं काढली. आणि तिथं माझी बायको, तिनं आधी माझ्या आईबापाला सांभाळलं आणि मग माझ्या मुलांना.
मोठा त्याग आहे तिचा. आता मला तिच्या आठवण येते. सार काही भरून पावलं. आता मी तिच्याकडे जाईन. हा आणि उरलेले दिवस तिच्या सोबतच राहीन. हा मयळ कशा पाय घालवतोय बाबा. हा आपला मालक आहे ना, तो हिशोब करतोय. चार पैसे मला मिळाले की माझ्या नातवंडांसाठी मी खाऊ घेऊन जाईन. हा आणि हे केळणं बनवतोय नातवंडांसाठी. हे बघ हे बघ. हा बरं आहे का? हा एकदम जाके बनवा बनवा. सेठजी हिशोब झाला का? अरे केवढा तुझा हा हिशोब भिकाजी. हा फार कष्ट पडले मला म्हणून इतके दिवस लागले. हे बघ तुझे 1000 रुपये होतात. म्हणजे तू मला 1000 रुपयाचं देणं लागतोस. 1000? हा ते कसं काय? हे बघ इथं लिहिलंय ते तुला मी सांगतो. म्हणजे ते पुढे चालत आले हो. मी कधी घेतले? तारीख नेमकी काही इथे लिहिलेली नाहीये. अरे नाही का, वडिलांच्या काळामध्ये मोठी आग लागली वखारीला, तेव्हा काही हिशोब त्यातला जळाला, त्याच्यामुळे नक्की काही तारीख माहीत नाही. पण तुझ्या नावावर 1000 रुपये निघतात एवढं मात्र नक्की. पण 1000 रुपये मी कधी घेतले? अरे आता 1000 रुपये नसतील घेतले तू, पटचवली पावली भोकाचा आणा वगैरे घेतला असेल ना, त्याचं व्याज चक्रवाढ व्याज असं वाढत वाढत ते सरकत आलंय. हा अरे बाबा पैसा येतो तेवढाच थोडा राहणार आहे, वाढत जातो तो. हा पण मी हा तेव्हा 1000 रुपये आणून ते आणि मग जा खुशाल जायचंय तिकडे. 1000 रुपये जा कामाला लाग. अरे सदाशिव सदाशिव. बाबा जेवा जेवा. कुठं एवढं मनाला लावून घेत आहे? जन्मभर घरासाठी राबलात ना. या खोडावानी दणकट पोर आहे तुमची, द्या ना म्हणाव पाठवून 1000 रुपये आणि घाला या बैलाच्या माड्यावर. टाका त्यांना एक पोस्ट कार्ड. घ्या झालं पत्र, द्या माझे 10 पैसे. जा आधी पोस्ट टाकून ये मध्ये तू. नाही आधी द्या माझे 10 पैसे. अरे घे. हा जा. कोंडीबा काळे. हा इकडे इकडे पत्र आहे पत्र. हा लाल अरे छान था. आलो आलो सावकाश.
घ्या पत्रे. अवे वाचून दाखव बर. तीर्थरूप बाबा सन विवी 1000 रुपये मागवलेत, परंतु आता थोडी कळकाडणे. नुकतेच देवाला जाऊन आलो, त्याने खर्च झाला. कापसाला भाव येत नाही म्हणून तो पडू नये. पाखऱ्या बैल अचानक गेला म्हणून नवा बैल घेतलाय, त्यांनी खर्च झाला. पिरीचे काम चालू आहे, त्याचाही खर्च चालू आहे. पुढल्या हंगामात बघू. तब्येतीची काळजी घ्या. तुमचा मोठा तात्या ताजा कलम. आई तुमची सतत आठवण काढते. बेकाची कोंडी पकडे घ्या. हा येऊ का? काळजी घ्या. चला. कर्ज कोणी कुणाचं नसत आजोबा. नाही, माझी पोर तशी नाहीत. खरंच काहीतरी अडचण असेल. मी फेडीन हे कर्ज. ब 1000 रुपयाची लाकडे फोडीन म्हणतोस. हरकत नाही, इतकी वर्षे काम केले आहेस आमच्याकडे, तेव्हा ही सवलत तुला द्यायला हरकत नाही. जा फोड लाकडे. सदाशिव, सदाशिव, शेठजी चहा आणलास का? शेठजी काय ही लाकडी मध्ये मध्ये. शेठजी ये ये. शेठजी आतापर्यंत फिटले असतील ना? हा किती झाले? सदाशिव चहा आण. भिकाजी हा, तू अजून माझे असू दे असू दे. 1000 रुपये देणं लागतोस. अजून ज्या दिवशी तुम्हाला म्हणालास की माझा हिशोब करा मी जातो, त्या दिवशी तुझी नोकरी संपली. बरोबर? आता हे जे तू काही काम करतोयस ते काम तुझं कर्ज फेडण्यासाठी करतोयस.
ज्या दिवशी तुझी नोकरी संपली त्या दिवशी तुला मिळणाऱ्या सवलती संपल्या. आता कसं आहे, तू जे काम केलंस आणि त्याची जी रक्कम जमा झाली आहे त्याच्यामध्ये तुझं दोन वेळचं जेवण, आंघोळीसाठी वापरलेले पाणी, जे पाणी ज्या तपेल्यामध्ये तू तापवलंस त्या तपेल्याचं भाडे, त्याच्यासाठी जे काही तू जळण वापरलंस ते जळण, ज्या बाजावर तू झोपलास त्या बाजाचे भाडे, कपडे धुतलेस त्या पाण्याची पाणीपट्टी, याच्यामध्ये तुझे प्यायचे पाणी आणि परसाकडला न्यायचे पाणी याचा हिशोबच केलेला नाही आहे, असो हा सगळा खर्च वजा जाता आणि 1000 रुपयावरचे चक्रवार व्याज याचा सगळा जमा खर्च करून बाकी शिल्लक राहते 0 आणि मुद्दल जे 1000 रुपये आहे ते तू मला देणं लागतोस. हो, विश्वास बसत नसेल तर हा हिशोब बघ. आपण हे आशानं जन्मभर लाकडं फोडली तरी एक कर्ज फिटायचं नाही. ते आता तू बघ बाबा, हिशोब तू मागितलास, लाकडं फोडायची कल्पनाही तुझी होती. मी आहे व्यापारी माणूस, हिशोब चोख ठेवणं हा माझा धर्म आहे. तुझ्या कर्जासाठी मी माझा धर्म बुडवू म्हणतोस. जा कामाला लाग. अरे जा उठ. सदाशिव कपाशी घेऊन जा. बाबा जा, मुला माणसात जा. दिस लई थोडे राहिलेत आता, रात्रीच्या अंधाराचा फायदा घ्या, जा इथनं पळून. जया, ही काही पत्र आता तालुक्याची देऊन येतो, पोस्टात टाकून येतो काय. आणि जया, तू लक्ष कुठे, तू तू लोकांची पत्र वाचू नको म्हणलं तुला. आपलं काम फक्त पत्र इकडचं तिकडं पोचवायचं, आलं का लक्षात. एवढंच कसं असेल, तुमचं काम फक्त पत्र पोचवायचं नाहीये. तुम्ही ज्या घरी पत्र टाकता त्या घरी कुठं खूप आनंद, कुठं खूप दुःख, कुठं खूप ताण, कुठं खूप दिलासा, अशा किती भावना निर्माण होत असतील. नाही हमाली आहे हमाली, आलं का लक्षात. पैसे मिळतात म्हणून नोकरी करायची, उगाच आपलं काहीतरी. तुम्ही हे पत्र वाचलं का. नाही, मी नाही वाचत, लोकांची पत्र नाही वाचत. वाचा. नाही वाचणार. अहो वाचा की. अग मी चोर नाही. ए पुढं वाचा. मी चोर नाही, त्यामुळे मग मी अंधारात काय, मी अंधारात पळून का जाऊ. देवा देवा म्हणजे देवाच पत्र लिहिले. मी जन्मभर सचोटीने राहिलो, प्रामाणिकपणे काम केले, मी जन्मभर तुला पूजलं,
तुझ्या समोर शरण आलोय. मला कर्ज घेऊन मरायचं नाही. घरच्या आठवणीनं जीव कासावीस झालाय. मला 1000 रुपये दे. माझी तेवढी पुण्याई असेलच की. तू माझी शेवटची आशा आहेस. तुझा भक्त भिकाजी कोंडीबा काळे. हे बघ, जगात जिथे कुठे तू असशील तो गाभारा. पत्ता लिहिलाय. जगात जिथे कुठे तू असशील तो गाभारा. अहो हसताय काय? नाही तर काय करू. देवास पत्र. देवाला पत्र लिहिलंस? थेट देवाला. अरे तो पाठवणार आहे कंपनी ऑर्डर. अरे तू अरे देवा. काय बाबा, आली का मनी ऑर्डर? तुम्ही चेष्टा करते माझी. हा ये लाकडे येत ना सगळे ओंडके. हा त्याचा एका दिवसामध्ये भुसा होतो भुसा. अहंकार असू दे माणसाला. तुम्ही देव मानत असाल तर तो मला पैसे पाठवेल ही श्रद्धा ठेवा. त्याला समज दिसत, त्याला डोळे आहेत. माझ्या पोटात पडलेला खड्डा त्याला जाणवल. आणि यातला काहीच होणार नाही असं तुम्हाला वाटत असल. तुम्ही चेष्टा करत असाल तर मग तुम्ही हात कशा पुढं आणि कशाला जोडता? हा नाही, मला माझ्याकडे पैसे येणार. देव ते पाठवणार देव. अरे बरी वेळ साधली हा तुम्ही चहाची. तुम्हाला नको खरं? वा, हो सगळे मिळून 700 रुपये साठलेत. त्या आजोबांना लवकरात लवकर मनी ऑर्डर करून टाका. अगं पण ना, तू एवढं पै पै करून साठवले बाळासाठी, नाऊस करायची ना असं तस. हा माझं बाळ त्याचं नशीब घेऊन येईल की. कष्ट करणाऱ्या म्हाताऱ्या माणसाची श्रद्धा नको मोडायला. लोकांचा देवावरचा विश्वास नको उडायला. त्याला जाऊ दे आपल्या माणसात. त्याचं पुण्य माझ्या बाळाला मिळेल की. अहो आणि त्यांनी बरोबरच लिहिलं होतं ना काय? जिथं असशील तिथल्या गाभाऱ्यात. शेवटी देव माणसातच असतोय ना. कुठे शिकला तुम्ही? हा मनी ऑर्डर काळे. अबे बा दमानी सावकाश. भिकाजी कोंडीबा काळे.
बघू डावा अंगठा. ते लागत फार. मला मला खात्री होती. मी सध्याला सांगितलं होतं देव आहे, त्याला समजा दिसत. देव आहेस गो. तुमची चिठ्ठी हे घ्या आणि तुमचे पैसे. काळजी घ्या. येऊ का? भिकाजी, तुझ्या देवानं मनी ऑर्डर पाठवली आहे, पण ती 700 रुपयांची पाठवली आहे बाबा. हा हो, पण असं कसं होईल? म्हणजे देव कमी कसे पैसे पाठवेल? अच्छा, म्हणजे मी खोटं बोलतोय. हा, विश्वास नाही बसत आहे तुझा. तू मोज किंवा कोणाला तरी मोजायला सांग. हा, याला सांग मोजायला. मी मोज कशाला? मोज बर. मोज. बघ, 700 अजून कोणाकडून मोजून घ्यायचे म्हणजे विश्वास बसेल तुझा. ठीक आहे, राहिलेलं 300 रुपयांची मी लाकडं फोडीन. हा, म्हणजे समजा खर्च जाऊन ते 1000 रुपये फिटत नसतील, पण 300 ते फिटतील. किती वेळ लागू दे, मी फोडीन लाकडं. हा किती राहिले अजून? ₹147.83. अजून किती राहिले? 78.42.
झोपला का? ते आजोबा गेले. गेले? त्यांच्या गावाला परत गेले? बरं झालं. नाही, गेले म्हणजे गेले वरती. जाताना पत्र लिहून गेलेत देवाला. वाच. तुम्हीच वाचा. वंदनीय देवास साष्टांग नमस्कार. देवा, तू दयाळू आहेस. तुझ्याकडे कृपेची काही कमी नाही. पण या जगात इतकी वाईट माणसं का निर्माण केलीस? मला खात्री आहे तू मला 1000 रुपयेच पाठवले होतेस, पण तो घेऊन येणारा पोस्टमन चोर निघाला. त्याने वाटेत तू पाठवलेल्या 1000 रुपये चोरले आणि मी कधीच माझ्या घरी जाऊ शकलो नाही. शेवटच्या क्षणी जाताना एकच मागणं, ह्या सर्व निर्दयांना सद्बुद्धी दे आणि क्षमा कर. कळावे तुझा भक्त बेकाजी कोंडिबा काळे. यावेळी हिल स्टेशनला बदली झाली होती. छान होती ही जागा, पण नेमकी जया नव्हती बरोबर. दुसरेपणासाठी ती आईकडे राहिली होती. तिची सतत आठवण यायची आणि मग त्या आठवणीत रमून मी सायकल मारी तिथले चढउतार ओलांडत राहायचो. मी जयाला म्हणायचो आपण म्हणजे निव्वळ पालखीचे भोई. तिला पटायचं नाही. मास्टर, पत्र झालं. ती म्हणायची पत्र म्हणजे काही वस्तू नाहीत.
नुसते शब्द अक्षर नाहीत. पत्र म्हणजे नुसते निरोप पोचवायचं साधनही नाही. पत्र पावसाच्या थेंबासारखं असतं. ते कुठली ना कुठली भावना रुजवतच. लोक वेड्यासारखी वाट पाहतात पत्रांची. व्याकुळ होऊन लिहितात आणि अशी पत्र पोचलीच नाहीत तर. न पोचलेल्या पत्रांच्या कहाण्या मरून जातात. अशी पत्र जाळून नष्ट करण्याची प्रथाच आहे. आणि या बदलीत सुरुवातीलाच माझ्याकडे हे काम आलं होतं. कोणीतरी कोणाला तरी आर्त साथ घातली होती आणि मी ती जाळून टाकत होतो. कुण्या लिसा कांबळेनं कोणा जेम्स कांबळेला लिहिलं होतं वारंवार अनेकदा. ते एक एक पत्र जाळताना माझ्या मनावर तो जेम्स कांबळे उमटत गेला, राहिला माझ्या मनात. पोस्टमन साहब, श्रीमान. जय हिंद श्रीमान. जय हिंद. गुड मॉर्निंग. तुम्ही पत्र घेऊन चालला का आतमध्ये? हो. मी जेम्स कांबळे. माझी मुलगी लिझा कांबळे आज शिकते. प्लीज तिला हे पत्र एवढं द्या. अहो नाही नाही, तुम्ही ते ह्याच्यात टाका पोस्टाच्या पेटीत, मग ते शिक्का बिक्का मारून मग येईल माझ्याकडं, मग मी देऊ शकतो. 3 दिन लग जाएंगे उसमें. मैं वहां ब्रह्मदेश के बॉर्डर पे रहता हूं. सैनिक आहे मी. येण्याजाण्यातच माझी रजा सगळी संपून जाते. प्लीज ओपन डे मिस कर गया मैं. हे पत्र तिला आज मिळालं तर आज मी भेटू शकतो तिला. प्लीज. मी नुकसान नाही केलं पोस्टाचं, हे बघा अंतर्देशी स्वतः घेऊन लिहिलंय मी. प्लीज प्लीज प्लीज. बहुत बहुत मेहरबानी श्रीमान. थैंक यू. एक मिनट. आओ आइए प्लीज. धन्यवाद. ले आइए उसको. मैं रुका हूं यहां. यही हूं मैं. धन्यवाद. बहुत मेहरबानी श्रीमान. ओस्मान, पत्र टाकून झाली ना? हो हो टाकली ना. देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर? नाही ते हे पत्र होतं, ते सैनिकांनी त्या दिले, ते त्याच्या मुलीच्या हातात द्या असं म्हणाला म्हणून. रितसर पेटीत टाका, मिळेल तिला. हो नाही मॅडम, त्याच्या रजेची अडचण झाली म्हणून तो येऊ शकला नाही ओपन डेला. मग म्हणून तो म्हणाला आज जर भेट झाली तर फार, म्हणून ते हातात द्या म्हणाला.
नियमानुसार मला असं नाही करता येणार, पण लेट मी सी, बघू. लीजा कांबळे, 5th स्टँडर्ड. कम विथ मी. सिट डाऊन. टीचर, तुमच्या क्लासमधल्या लीजा कांबळेला बोलवा जरा. लीसा कांबळे? नाही नाही, अशा नावाची कोणीच मुलगी नाहीये माझ्या वर्गात. कोण आहे तो माणूस? सैनिक. सैनिक आहे तो, दारावर उभा आहे तो. कम विथ मी. कुठे तो माणूस? इथेच होता. कुठे गेला? पोस्टमन, हे गर्ल्स हॉस्टेल आहे. अहो, खूप लफंगी चिठ्ठ्या पाठवतात, जरा जबाबदारीने वागा. दिलं पत्र पाठवतात ना तिला? अहो काय, कुठे गेले होते तुम्ही? ते मेट्रोन आले होते तुम्हाला भेटायला. मी लीजासाठी आईस्क्रीम म्हणायला गेलो होतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही परत जाऊन त्यांना परत घेऊन या. मी आता नाही जात कुठं, मी इथंच थांबतो. सॉरी, माफ करा, माफ करा, मी परत नाही जाणार. अहो नाही नाही, अहो तशा नावाची मुलगी नाहीये त्यांच्या इथं. काय? हो नाहीये कोणी. अहो नाही कशी, माझी मुलगी आहे ती. मी स्वतः इथं सोडलेली आहे तिला. दर वेळेला यांची ही उत्तर भेटू देत नाहीत माझ्या मुलीला. एकतर माझ्या माझ्या रजेचा केवढा प्रॉब्लेम आहे. तुम्ही प्लीज 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 आज जाणे तिला परत एकदा घेऊन या. मी 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 नाही जाणार कुठे आता. नाही, तुम्ही मग स्वतः जाऊन बघा बाबा. मला कसे जा सकता? आय एम अ सोल्जर. आणि रीतसर परवानगीशिवाय लेडीज हॉस्टेलमध्ये प्रवेश करता येत नाही. मी कसा जाऊ? मी शिस्त कशी मोडू? मग हे रीतसर परवानगी घ्या ना मग. नाही, म्हणून तर तुम्हाला पत्र दिलं होतं ना. तुम्ही प्लीज जा ना, प्लीज घेऊन या. अहो नको, ते पत्र तुम्ही ह्याच्यात टाका, पोस्टात टाका. मग ते शिक्का मारून त्यांना मिळेल, मग ते कारवाई करतील. मला नका सांगू उगाच काहीतरी. ओ साहेब, लीजा लीजा बेजी, तुला भेटल्याशिवाय जाणार नाही. यस, मी 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 इथंच आहे. लीजा श्रीमान, एक मिनिट एक मिनिट. नमस्ते जी. पहचाना? जेम्स कांबळे. हो. ते म्हणतात आतमध्ये ती मुलगी नाही आहे. हो नाही आहे ती. हे
तिचं प्रगती पुस्तक. इसपे फोटो है उसकी, ये आइडेंटिटी प्रूफ नहीं है तो और क्या है. मैट्रन को जाके बताइए वो लड़की वहां नहीं है तो ये क्या है, जाके बताइए उसको. नहींतर मला आत येण्याची लिखी परवानगी लिहून आणा त्यांच्याकडून, प्लीज प्लीज. एका सैनिकासाठी एवढं करा प्लीज. पाय पडतो तुमच्या, प्लीज प्लीज. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. एक मिनिट. आई धन्यवाद. उनसे कहिए मैं रुका हूं यहां. हो उनसे बोलिए मैं रुका हूं यहां. मैटर्न को बताइए वो रिपोर्ट कार्ड. धन्यवाद, बहुत बहुत मेहरबानी श्रीमान, बहुत बहुत मेहरबानी. यू का हाथ. कम इन. नाउ व्हाट? ते जेम्स कांबळे, लीजा कांबळे. तुम्ही म्हणाला ती शाळेत नाही ती पोरगी, तो त्याने तिचं पोरीचं प्रगती पुस्तकच आणून दिलंय. तो उभा आहे तिथं बाहेर गेटवर. Come with me. लीजा कांबळे 1942 मध्ये होती या शाळेत, फिफ्थ स्टँडर्ड मध्ये. कळलं? कुठे आहे तो माणूस?
इथंच होता मॅडम, मला नेहमी इथंच भेटतो तो. इथे? हो इथे भेटतो. हो कोण आहे तो माणूस? पण तो सैनिक आहे मॅडम. ही मस्ट बी प्लेईंग विथ अस. डोंट एंटरटेन हिम अगेन. ओके. बात कर लिया मेरे पीछे. ओस्मान, मला बोलायचंय तुमच्याशी. लीजा, मेरी बछड़ी. मोठ्या हौसेनं तिला या शाळेत घातलं होतं मी. लिझाची आई तिच्या लहानपणीच गेली तिच्या जन्माच्या वेळी. मी आर्मीत. रझांची अडचण. मला तिची खूप आठवण येते. आणि हे लोक मला तिला भेटू देत नाहीत. असं वाटतं की कित्येक युग झाली तिला भेटू. सेकंड वर्ल्ड वॉर के वक्त यहां से एक टुकड़ी गई थी ब्रह्मदेश. मैं उसी में था. जी तरस गया था लीजा से मिलने के लिए, उसको देखने के लिए. डेढ़ वर्ष के लिए. शेवटी एकदाची रजा मिळाली आणि धावलो तडका फडकी इकडे. आई विना लेखरू तरस गई थी मुझसे मिलने के लिए. अपने नन्हे नन्हे हाथों से मुझे खत लिखती थी. तिला भेटायला मी इथपर्यंत आलो. तो घाट दिसतोय. त्या घाटात ती बस कोसळली. 34 लोक गेली त्यात, मी पण होतो. प्लीज माझ्या लीझाला मला भेटव.
माझ्या लीजाला तू मला भेट प्लीज. लिसा कांबळेविषयीची माझी उत्सुकता वाढत गेली. मी तिला शोधायचं ठरवलं. पुढं तिचं काय झालं, ती कुठं गेली, हे सगळं मी शोधायला लागलो. मग त्या मेटरणबाईंनी पण मदत केली. संदर्भ लागत गेले आणि लिसा कांबळेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडत गेला. बोला मरिया. मरिया तीन नंबर वर बॉइल्ड एग्स दे पटकन. हॅलो, काय? नाही, लिसा कांबळेंना भेट. हा, मीच आहे लिसा कांबळे, बोला पटकन. मी लिसा कांबळे असेन तर काय प्रॉब्लेम आहे का? नाही. मीच आहे लिसा कांबळे, मी हा बार चालवते, ओनर आहे मी या बारची. बोला काय घेणार? नाही, मी तसलं काही घेत नाही. तसलं म्हणजे? नाही म्हणजे मी भेटायला आलो होतो. हो, म्हणूनच विचारते तुम्हाला काय घेणार. नाही म्हणजे मी शोध घेत होतो तुमचा. मी शोधत आलो. तुमचं काम काय सांगाल का? मरिया, मरिया, बोला काय काम आहे? हा मुखवटा कुठं मिळाला तुम्हाला? हा, एक जण आला होता, खूप दारू प्यायला. 300 रुपये झाले, पैसे नव्हते त्याच्याकडे. मग त्याची पिशवी घेतली काढून, त्यात सापडला, लावला भिंतीवर. माझ्या काही कामाचा नाही तो. कोणी 300 रुपये दिले तर देऊन टाकेन, पाहिजेले. नाही, तेवढे पैसे नाहीत माझ्याकडे.
बोला. तुमचे वडील भेटले होते. वडील तुमचे भेटले होते. कुठे? शाळेच्या गेटवर. शाळेच्या गेटवर भेटले होते. कधी? अलीकडेच मध्ये. मरिया मरी हा बघ, घेत नाही म्हणतोय आणि घेतल्यासारखं बोलतोय. जेम्स कांबळे सैनिक होते. बेचाळीस साली तुम्ही पाचवीत होतात बरोबर? ते मला भेटले खरंच आणि त्यांना तुम्हाला भेटायचे. बाबा भेटला. मला नाही भेटला. किती वर्ष? खूप वर्ष झाली. मी खूप पत्र लिहिली त्याला, उत्तरच नाही आलं. मी वाट पाहिली, खूप वाट पाहिली. युद्ध कैदी झाला असणार, पण माझी पत्र परत पण नाही आली. 42 साली तुम्ही पाचवीत होता आणि ते तुम्हाला भेटायला येणार होते. त्या दिवशी एक बस दरीत पडली आणि ते गेले. कुठे? वर. हा निरोप तुम्हाला पोचवायचा म्हणून मी तुमचा शोध घेत होतो. निरोप पोचवणं माझ्या ड्युटीचा भाग आहे. येतो. इतकी वर्ष जेव्हा एखादा माणूस येत नाही ना परत, तेव्हा मनाने काही गोष्टी समजून घेतलेल्या असतात. माझा बाप जिवंत होता माझ्यासाठी आतापर्यंत. मी माझ्या मनाची समजूत घातली होती. तुझ्या निरोप देण्याने आज माझा बाप मेला. तू निरोप सांगितल्यामुळे माझ्यासाठी आज माझा बाप मेला. मामा. मामा. काळजी घ्या. Get lost! का आलास तू इकडे? का दिलास मला निरोप? ड्युटी मध्ये जा तू, जा.
वेशाने जळाले रे माणसाचे मोठे पण आम्हाले कराना दे माझी पुन्हा बदली झाली होती. नव्या गावी पुढे जाऊन मी जागा शोधली, सामान व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न केला. संसार जया येऊन मांडणार होती. आई बाबा मला द्राक्ष देत नाहीयेत. देतोय ना. हे घे. जया आता नुसतीच वाचायची नाही तर ती लिहूही लागली होती. माझ्या नोकरीत मला असंख्य माणसं भेटली, अनेक अनुभव आले. ते मी तिला सांगत असे. जया मन लावून ऐकायची आणि मग यातनंच कधीतरी तिच्या कथांनी जन्म घेतला. गुलजार. नहीं और नहीं एवढेच आहेत. मी आलं तर सांगतो. आलं तर देतो तुम्हाला. गुलजार गुलजार. हाँ.
सपाट माळरानांचं उष्ण गाव. उन्हाच्या झळा लागतात. भर दुपार पाखरांचा ठिपका नाही आभाळात. वाराही मनाला येईल तेव्हा येतो किंवा जातो. अशा ती एक बाई गुलजार धावत येते उन्हाच्या झळातून आणि फुफाटा झालेल्या वाटेवरून. मेरा खत नहीं नहीं अलग नहीं आणि दर वेळी मी तिला उत्तर देतो नाही नाही. कोण जाणे कोणाची वाट पाहत असते. जणू पत्र नाही तिचा जीव अडकलाय माझ्या दप्तरात. व्याकुळ डोळ्यांनी वेशीवरच्या झाडाखाली दूरवर डोळे लावून उभी असते तासन तास. उन्हात तळपती वाट सुस्त पिवळ्या मण्यारी सारखी पडून असते. काही हालत नाही दिवसच्या दिवस. पत्र आलंय तुमचं. उनका खत आया है कि वो आएंगे. पंधरा आहे.
15 × 30 15 × 3 = 45 15 × 4 = 60 15 × 5 = 75 15 × 6 = 90 जय आपण सायकल घ्यायची का नवी घेऊया की तुमची नाहीतरी जुनी झाली फार सायकलचा भत्ता मिळाल्यावर घेऊया त्याला वेळ आहे अजून भत्त्याला अहो पण आईनं पैसे पाठवायचेत ना हा आलो मी आलो जा तू या लवकर ऐसी मोरी रंगी है शाम शाम घर आए खेल है जिंदगी और मौत का तुम आते हो तो जी उठती हूँ तुम जाते हो तो मर जाती हूँ मेरी आंखों से आंसू नहीं बहते सिले तो नहीं लब पर कुछ नहीं कहते मैंने धूप से सनी सड़क का जुर्म देखा है रात के खूंटे से उलझती तड़पती उम्र देखी है
राम 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 राम। काय आहे सगळं? या सगळ्या वस्तू अगोदर आहेत बघा, विच्छा पुरी करतात। ₹300 घ्या, ₹300 300 बरोबर आहे, 300 स्टेज राहिले होते। किती शाने ग माझे लेकर, बसा था बस बसा खाली आओ। ऊन लागले तुम्हाला, दुसरं काही नाही। 8 दिवस रजा टाका आणि आराम करा। त्या मुखवट्याचं सांगितलं ना मी तुला, ते जीए कुलकर्णी आहेत ना लेखक, त्यांच्या कथा मी वाचते। त्यांच्या कथेत पण असंच वातावरण असते गुड। मला तुमच्या भोवती पण असंच वातावरण आहे असं वाटते। अग तो ते मातार बाबांनीच केला असणार तो मुखवटा, केला मला माहितीये। पण मग तो तिकडं काय करत होता ते वैदुकडं? तेच काय कळत नाही ना। बरं असू दे, तुम्ही आराम करा। चल झोपूया, बाबांना आराम करू दे। चल गुलजार, काय मुखवटा तो ख्वाहिश पूरी करतो। खत? नहीं,
कुछ काम? हाँ काय? तेच ज्यासाठी लोक तुझ्याकडे येतात. पैसे आहेत माझ्याकडे. आता एक तर तिथून जायचं नाही किंवा मला तुझ्या सोबत घेऊन जायचं. और अगर ये नहीं हुआ तो ये हमारी आखिरी मुलाकात. ए हा काय वेडेपण आहे? हा वेडीच आहे मी. हा कसला वेडेपण आहे? मला थोडा वेळ तर दे, तुला नक्की घेऊन जाईन इथून मी. हीच ती वेळ, मुझे अपने साथ ले चलो. आता ते शक्य नाही. तुला तिकडे घेऊन जाऊ शक्य नसं त्या शहरात माझा अजून काही नाही. तू आहेस और कुछ नाही चाहिए. तेवढ्यानं नाही भागत. मग आजची शेवटची रात्र, शेवटची भेट आणि शेवटचा योग काय बोलतेस तू? काय बोलतेस? इतके दिवस थांबलेस ना तू? थांबलेस ना? मग अजून थोडासा धीर धर ना. नाही, वेळ लागले तुला. आपण जाऊ, आपण जाऊ आणि आपल्याला सगळं मिळेल. हे बघ माझ्याकडे काय आहे, मुखवटा. त्याला काही मागितलं ना की तो म्हणे ख्वाहिश पुरी करतो. हे तुला माहिती आहे ना मी काय म्हणतेय ते? हे काय चाललंय तुझं? या लाकडाच्या मुखवड्याशी काय बोलत बसलेस? मी तुला एकदा सांगितलं ना आपण इथनं जायचं म्हणजे जायचं. कब? आज और अभी? नाही. क्यों? कारण मला त्यासाठी पैसे लागणार आहेत. पैसे पैसे पैसे? हो लागणार आहेत ते पैसे. मला तुला इथून सोडवण्यासाठी पैसेच लागणार आहेत. तुझी किंमत लागली आहे, तुझी बोली लागली आहे इथे. तुला याचं भान आहे का? तुझी बोली लागली आहे, बोली. काय झोप आहे ना? येईल तू झोप. जया तू कुठलं पुस्तक म्हणली ग ते जीएनच? उद्या सांगते, झोप आता.
वासना आणि आसक्ती याच्यामध्ये काहीच फरक नाही का ग? वासनाधीन झालेला माणूस भावनेचा निचरा किंवा आसक्ती असे मोठे मोठे शब्द वापरून आपलं समर्थन करतो. Thank you.
तो पैशासाठी गेला. पैसे खूप काही असतात ना. मला तर वाटतं की ही धरती पण कुठल्या तरी सिक्क्यावरच तरंगतीय. तुम्हाला पैसे दे अगर उस तक पहुंचने का यही रास्ता है तो मुझे उसी रास्ते पे जाने दे. मुझे पैसे दे. मनी ऑर्डर. पैसे? दुसऱ्या कोणाचे असते तर मी उद्या चालू असतो. तुमचे होते म्हणून लगेच आणून दिले. सच में आ गए. किसने भेजे? नाही माहित नाही. विश्वनाथ कोणीतरी म्हणून. काही नाही रोग. चिठ्ठी नाही. काही नाही. कासिद, सच में कोई संदेश नहीं? नाही. पैसे मांगे थे, पैसे मिल गए. पैसे तो भेज दिए, खुद नहीं आए. दिले का दिले पैसे? हाँ. आणि पत्र? नाही. का बरं? नाही, वाईट वाईट लिहिलं होतं त्याच्यात फार. तुम्ही तिला सांगायला पाहिजे. काय सांगू? तुम्ही तुमचं कर्तव्य करा. तिचा निरोप तिच्यापर्यंत पोहोचा. क्या तुम मुझे वो नहीं दे सकते? वो
वो जो मुझे चाहता है। गुलजार, गुलजार, निरोप आला होता, माझं धाडस झालं नाही। विश्वनाथ मशीन मध्ये पडून गेला। त्यांनी पारस म्हणून तुझं नाव लावलं होतं, म्हणून त्याचे जमा झालेले सगळे पैसे आले तुझ्या नावाने। हे पत्र, मुखवटा इच्छापूर्ती करतो असं तो वैद्य म्हणाला होता। गुलजारचाही त्याच्यावर विश्वास होता, पण इतक्या अघोरी पद्धतीने इच्छापूर्ती? तिनं जे जे मागितलं ते ते त्या मुखवट्यानं तिला दिलं? नाही, माझा नाही विश्वास बसत। तो निव्वळ योगायोग होता। माझं डोकं चाले ना, मग कित्येक दिवस मी त्या बाजूला फिरकलोच नाही। प्रसंगही आला नाही, किंवा आला तरी मी तो टाळला। आणि मग एके दिवशी नेहमीसारखीच बदली झाली नव्या गावी। मी जया आणि मुलांना घेऊन बिराड हलवलं। इकडे
वाके शब्द शेल के मनुन बोल के कधी है निबड़क कधी गोल के शेलके मनन बोलके कधी है निवडक कधी घोळके शब्दांच कधी रान उठले शब्दांना कधी पंख फुटले कधी बांधल्या रेशम गाठी कधी मनाचे बिलवर पिचले शब्द शब्दांचं काय शब्द कायम गर्भान असतात काय काय जन्माला घालतात पण शब्दांची ओळख सोपी दिसताना ते साधे दिसतात तुमचे पत्र तुम्हा सुपूर्त माझे घेणे देणे नाही तुमचे पत्र तुम्हा सुपूर्त माझे घेणे देणे नाही हासू तुमचे हासू तुमचे हासू तुमचे हासू तुमचे मी पत्राचा केला